नमस्कार, मी लक्ष्मण दातखेळे. आपल्या आवाजमध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. बातमी आहे खामुंडी येथून. जुन्नर तालुक्यातील खामुंडी गावचे रहिवासी लक्ष्मण विठ्ठल रोकडे यांच्या राहत्या घराची भिंत सतत 3-4 दिवस सुरू असलेल्या पावसामुळे कोसळली आहे. या सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही, मात्र त्यांचा संसार भिंत पडल्यामुळे उघड्यावर पडलाय. प्रशासनाने या झालेल्या घटनेचा पंचनामा करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे. या घटनेविषयी खामुंडी गावचे तलाठी वैभव डोंगरे यांना संपर्क केला असता घटनेचा पंचनामा करून सहकार्य केले जाईल असे आश्वासन दिले. याच बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी कैलास बोडके यांनी. पाहूयात. सतत 4-5 दिवसापासून पडणाऱ्या पावसामुळं खामुंडी गावातील शेतकरी लक्ष्मण रोकडे यांच्या राहत्या घरात कोसळले आहे. यामध्ये कुठलीही सुदैवाने जीवितहानी झालेली नाही. नक्की हा प्रकार कसा घडला आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. ही घटना घडलेली आहे, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही आहे. तरी या सदर घटनेचा पंचनामा व्हावं, आम्हाला नुकसान भरपाई मिळावी ही अपेक्षा आहे. जुन्नर तालुक्यामध्ये खामुंडी गावामध्ये मी राहत आहे. सिंधुबाई लक्ष्मण रोकडे मी एकटीच घरात होते. बाकीचे सर्व पोरं एक पुण्याला आहे, एक आळेफाट्याला आहे. आमचे मालक गावात गेलेले होते. ते अचानक भिंत कोसळल्यामुळं फार घाबरगुंडी झाली. त्यामुळं मला भीतीचं निर्माण उभं राहिलं. त्यामुळे मी बाकीचे शेजारच्यांना बरेचशी मुलांना बोलवलं. त्यामुळे आमचे सर्व पुतणे नातेवाईक सर्व आले जवळ पटकनी. पण गंभीरबाईंना बोलवलं तरी गंभीरबाई बघायला आल्या नाही, असं माझं म्हणण्याचा उद्देश आहे. झालेली आहे आणि अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. त्या अनुषंगाने यावर्षी झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी खूप घरे पडलेली आहेत, खूप ठिकाणी खूप नुकसान झालेलं आहे. त्याचप्रमाणे आज जुन्नर तालुक्यातील खामुंडी या गावामध्येही असंच नुकसान झालेलं आहे. आपण जर पाहिलं लक्ष्मण रोकडे यांच्याही घराची पूर्णपणे ही भिंत पडलेली आहे आणि ही घटना काल अचानक घडल्यामुळं त्यांनाही काही करता नाही आलं. त्यांनी तातडीने एक पत्र वगैरे लावलेला, एक ताडपत्री लावलेली आहे आणि ते तसेच त्या घरामध्ये राहत आहेत. जर आपण कोणी त्यांना मदतीचा हात दिला तर खूपच चांगलं होईल. धन्यवाद. या ठिकाणी जी लक्ष्मण रोकडे यांच्या राहत्या घराची भिंत कोसळली आहे, परंतु सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नाही आहे. प्रशासनानं या घटनेचा पंचनामा करून या गरीब कुटुंबाला नुकसान भरपाई द्यावी अशी या कुटुंबाची मागणी आहे. कैलास बोडके, आपला आवाज खामुंडी.